कशासारखा लोण्यासारखा मृत सभाय नवनीत ऐसे सज्जनाचे चित्त पण आमच्या पाठीमागे अहंकार लागला आहे म्हणजे काहीतरी आपण काहीतरी झालो ज्ञान असावं पण ज्ञानाचा गर्व नसावा ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी होते पण ज्ञानाचा गर्व नव्हता चांगदेव ज्ञानी होते पण ज्ञानाचा गर्व होता आपले म्हणायचे त्या ठिकाणी आपण म्हणू सुद्धा शकत नाही परंतु संत महात्म्याने सांगलं विठ्ठल म्हणून माणसाकडं ज्ञान असावं पण ज्ञानाचा गर्व असावा अहंकार करू नये सर्व इंद्रियाने भगवंताचं चिंतन करावं चिंतन नाही केलं तर म्हणले पुढच्या जन्मात माणसं म्हणजे पुढचा जन्म काय माहित महाराज कसा काही स्वस्थ ज्याला जन्म मान्य नाही तुमचा तर ते काय मानणार आहे पण सर्व संत महात्म्याने याला पुराव दिले आहेत प्रत्येकाला पुराव आहे जन्म ही आपल्या पापावर अवलंबून आहे कर्मावर अवलंबून आहे आणि त्या कर्माच फळ आपला भोगायला यावं लागतील हे की नाही पाप पुण्य करून जन्म आहे तो प्राण देवर हानी केली तेव्हा आगा कर्मे निवरावे सुख दुःख भोगावे त्या भोगाव्या यावे ध्याय काय की नाही हे सुख दुःखाचं जे भोग आहे या भोगण्यासाठी या मानव शरीर आलो की म्हणून या मानव शरीरा आल्यावर विचार करा लागते संत संगतीमध्ये राहावं लागते भगवंताचं चिंतन करायचं म्हणून संत महात्म्याने एवढं सांगायचं म्हणजे संत महात्म्याने आपल्याला असा मार्ग दाखवून दिला याच्यात चिंतन करा म्हणजे संतांच्या संगतीमध्ये अभिमान करू नका कीर्तन करायला अभिमान करू नये भजनेला अभिमान करू नये अभिमान गर्व केला की संपलं काही फायदा नाही कितीतरी गुण असल तर गुणाचा जर म्हणले गर्व आला तर संपलं का आणि गुणामधून लोकांना मान देऊन गुणाचं कोणी मान देत नाही आमचे पांडुरंग विशारद झाले आहेत रामबाबा काजळे त्यांचे शिष्य आहेत ते विशारद झाले आहेत आणि एवढा मोठा विशारद माणूस सकाळी काकड्याला 3:30 उठतो 4 माझ्यावर उठतो स्तुती म्हणून नाही मी हे सगळं गुण असा पण गुणाचं त्या ठिकाणी गर्व नसावा म्हणून गर्व ही करू नये गर्व केल्याने काही फायदा होत नाही जीव चरणाशी लागा